हेलो 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 माई चेक हेलो। तो 1980 के दशक में भारत के पूर्व प्रधानमंत्री आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहब ने कहा था कि समंदर में भी कमल खिलेगा, और वो खिलता हुआ नजर आ रहा है। खारघर में प्रवीण पाटिल साहब के नेतृत्व में, हमारे आदरणीय विधायक प्रशांत दादा ठाकुर इनके नेतृत्व में, और हमारे पालिका सभागृह नेता परेश ठाकुर साहब इनके नेतृत्व में। परेश ठाकुर यहाँ पर बैठे हुए हैं। इससे पहले हमने विधायक साहब का भाषण सुना। उस भाषण में उन्होंने कहा कि 8 लाख के करीब अब वोटर हुए होंगे, और 8 लाख के लिए एक एमएलए पूरा नहीं हो सकता, लेकिन विभाग के कारपोरेटर यानी कि पार्षद अगर उनके पास आएंगे, कुछ भी काम होगा तो पूरा करने के लिए, सबका काम पूरा करने के लिए, जो मोदी जी का वर्ड है, सबका साथ सबका विकास, 25 मिनट के अंदर ये ओवर खत्म होने चाहिए। परेश दादा ठाकुर यहाँ पर बैठे हुए एकमात्र शख्स जिन्होंने हमारे कमेंटेटर्स के लिए सेमिनार ऑर्गेनाइज किया था ताकि हमें मार्गदर्शन मिले, बड़े बड़े लोगों का मार्गदर्शन मिले जो इस फील्ड में है, और हमारी कमेंट्री में एक अलग प्रकार का सुधार आए। थैंक्स परेश दा, कुछ सोचते हैं? हेलो। तो सब कुछ सोचते हैं, सबका विकास जो मोदी जी की मंत्रणा है, सबका साथ सबका विकास, गांव से लेकर शहर तक, और हम कमेंटेटर से लेकर इन खिलाड़ियों तक, ये मैदान प्रवीण जी पाटिल की मेहनत और आदरणीय विधायक प्रशांत दादा ठाकुर का एक अच्छा काम जो आरक्षित हुआ है खेल के लिए, इन खिलाड़ियों के लिए। तो टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर, दो टीमों के बीच एक आ चुका है, दो टीमों के बीच संदीप स्पोर्ट्स 1616 आरसीसी बेट, द्रव्य इंडस्ट्रियल फाइटर। क्या गेंदबाजी हो रही है, बंटी जोशी जैसे खिलाड़ी को रोकना, संदीप स्पोर्ट्स 16-16 आरसीसी बेट। बंटी जोशी इस साल काफी अच्छे फॉर्म में नजर आ रहे हैं। शहबाज शेख, देखिए गेंदबाज भी पेटी गांव के हैं, मजा आ रहा है एक दूसरे के सामने खेलते हुए। शहबाज, काफी अच्छी गेंदबाजी हो रही है इनकी भी, पूरी टीम परिपूर्ण हो रही है, गेंदबाजी बल्लेबाजी और फील्डिंग डिपार्टमेंट तीनों में अच्छा काम कर रही है। विकेट यहां पे मिलता हुआ और हमारे डीजे मास्टर को मिलता हुआ मौका। जी महाराज, काल ही आपले आदर्श होते, आज ही आपले आदर्श आहेत, आणि उद्या ही आदर्श राहणार। मुठभर मावळ्यांच्या साथीने ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज, कारण निष्ठावान मावळ्यांची त्यांच्याकडे फौज होती। खऱ्या अर्थाने मी म्हणेन, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, असं म्हणणारा तानाजी ज्यांच्याकडे होता। महाराज, जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार, असे आमदार साहेबांचे निकटवर्ती आणि निष्ठावान खरे तर मावळे आहेत प्रवीण पाटील सर, नगरसेवक पनवेल महानगरपालिका, आणि त्यांच्या वतीनं ऑर्गनाइज केलेली ही खारघर प्रीमियर लीग 2023 मध्ये तमाम मान्यवर पाहुण्यांचं, तमाम प्रेक्षकांचं, तमाम क्रीडा खेळाडूंचं मनापासून मनपूर्वक स्वागत। तो मैच की तरफ हम चलेंगे, 2 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। राइट आर्म ओवर द विकेट, और यह अपील की गई, देखिए बॉलर पूछ रहा है अंपायर से, व्हाट्स हैपन, हाउस दैट, क्या हुआ।
चलिए अंपायर का डिसीजन होगा आपको मानना पड़ेगा, क्योंकि खारघर प्रीमियर लीग एक नए ढंग में एक नए रंग में, यह खारघर का त्योहार, खारघर परिसर में जितने भी गांव आते हैं उन सभी गांव का ये त्योहार मैं कहूंगा क्रिकेट का। और इस त्योहार को हमें विवादों से नहीं बल्कि हदी असीन वादियों से रंगीन करना है। टीम का टोटल 2 रन, कांचन पालकर उप सरपंच केवाड़ी ग्राम पंचायत भारतीय जनता पार्टी हमारे साथी स्कोरर। देखिए क्रिकेट इतना बड़ा ओहदा होने के बावजूद भी कांचन पालकर का क्रिकेट से साथ नहीं छूटा। यह व्हाइट बॉल का इशारा और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 3 रन। 3 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा। खारघर प्रीमियर लीग 2023 पहला मैच संदीप स्पोर्ट्स 16-16 आरसीसी बेट। सीधे बल्ले से इस गेंद को खेला मिडआउट के ऊपर, गेंद को फील्ड किया गया। काफी बढ़िया गेंदबाजी का मुजाहिरा किया शहबाज शेख ने। TIPL के माध्यम से हमने एक लेदर बॉल टूर्नामेंट देखी थी T10। महाराष्ट्र ही नहीं पूरे भारत के कई रणजी प्लेयर वहां पे हमें खेलते हुए नजर आए थे सोसाइटी के मैदान पर, ऑर्गेनाइज बाय TIPL। परेश दादा ठाकुर, उनका बड़ा योगदान था उस प्रतियोगिता के लिए, आज भी मुझे याद है। और पूरी इंडिया, कई लेदर के खिलाड़ी के हम कॉमेंटेटर्स को फोन आते हैं कि भाई कब होगा TIPL का T10। क्या मजेदार वो लीग थी। खेल के प्रति भावना होनी चाहिए, एक इंसान की सोच अच्छी होना जरूरी है और वो सोच है परेश दादा की खेल के प्रति। और यहाँ के कारपोरेटर यानी कि पार्षद प्रवीण जी पाटिल साहब के, और उन्होंने देखिए प्रयास किया, निरंतर प्रयास। क्योंकि जब मैं 10वीं कक्षा तक पढ़ा हूं, लेकिन 10वीं कक्षा की 7वीं पोयम थी इंग्लिश में, ट्राई अगेन एंड अगेन डोंट यू सक्सीड। जब तक प्रयास आपका जारी रहना चाहिए तब तक आपको सफलता ना मिले। और देखिए जब तक ये मैदान आरक्षित नहीं हुआ तब तक प्रवीण जी पाटिल सिड़कों के पीछे, और हमारे आदरणीय विधायक और प्रशांत दादा ठाकुर, और हमारे आदरणीय पालिका सभागृह नेता परेश दादा ठाकुर सिड़कों के माध्यम से, जब तक ये मैदान नहीं मिला उन्होंने सिड़कों का पीछा नहीं छोड़ा। ये होना चाहिए। कार्यकर्ता किसे कहते हैं? कार्यकर्ता उसे कहते हैं, यहां पर स्वीप के जरिए ये 2 रन हासिल किए, कार्यकर्ता उसे कहते हैं जो लोगों के प्रति मुझे कुछ कर दिखाने और मुझे कुछ करना है ये भावना रखने वाला। समाज में क्या चाहिए, समाज में आज किस चीज की जरूरत है, उस जरूरत को जानने वाला नेता होना चाहिए। टीम का टोटल 5 रन। 5 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। तमाम दर्शक, उन तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा। 5 ही रन हो चुके हैं संदीप स्पोर्ट्स 16-16 के। बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की, शॉट थर्ड मैन के ऊपर स्क्वायर कट जो मारने की कोशिश की थी, एक आसान सा कैच और 440 वोल्ट का झटका मिला। संदीप स्पोर्ट्स 16-16 आरसीसी पेट को आउट होने वाले खिलाड़ी थे। बड़ी मछली जाल में आ चुकी है गेंदबाज के बंटी जोशी डीजे। दूसरे विकेट का प्रदान प्रवीण जी पाटिल। क्यों नाम नहीं ये पॉपुलर होगा, क्यों ये नाम और ये शख्सियत फेमस नहीं होगी खारघर प्रीमियर लीग के माध्यम से। क्रिकेट का ये त्योहार उनके द्वारा ऑर्गेनाइज किया जा चुका है। टीम का टोटल 5 ही रन, 2 विकेटों के नुकसान पर। मेरे साथी स्कोरर कंचन जी पालकर, साथी कॉमेंट्रेटर हमारे रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन के प्रेसिडेंट मिस्टर कमेंटेटर एसोसिएशन के प्रेसिडेंट मिस्टर संदीप जी पाटिल, मराठी की मीठी वाणी सागर जी मांडवकर, और हमारे साथी संतोष जी घरत, और हमारे साथी स्कोरर कांचन जी पालकर। ये शायद गेंद थोड़ी देर हवा में थी, कंफ्यूजन था हमारे मन में भी, लेकिन 1 रन मिला और इस 1 रन के साथ टोटल बढ़ता हुआ 6 रन। इस दूसरे ओवर में हम देख रहे हैं 3 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर है, एक सीधा डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑन और एक मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है 30 गज दायरे के बाहर।
फील्ड अच्छी सजाई है, फील्ड के हिसाब से गेंदबाजी हो रही है। गेंदबाज विवेक महात्रे की, ओवे के गेंदबाज और यह बढ़िया स्ट्रोक खेला। 38 सर्कल की जो सीमित फील्डिंग थी उसके ऊपर से खेला, डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर। 4 रन और ये 4 रन की जरूरत थी इस वक्त संदीप स्पोर्ट 16-16 आरसीसी पेट को। तो टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 11 रन। गेंदबाज विवेक महात्रे इस ओवर की करेंगे आखिरी गेंद। ऑन साइड के ऊपर खेला, मिड विकेट और ट्विल्ले के बीच में से ये बेहतरीन 6 बल्लेबाज सिद्धेश वास्कर ने। तो सलमान शेख ने यह छक्का लगाया है मिड विकेट बाउंड्री के बाहर। चलिए होता है ऐसा कंफ्यूजन। चलिए संतोष गैरत जानते होंगे, उनके गांव का बंदा है ये। तो फ्रेंचाइजी है द्रव्य इंडस्ट्रीज फाइडर के सचिन राजपूत और संदीप स्पोर्ट 16-16 आरसीसी पेट के फ्रेंचाइजी है रंजीत खरत और गणेश जोशी। देखिए इन फ्रेंचाइजी के लिए ये लड़ाई हो रही है। बंटी जोशी ने आज मुझे निराश किया, उनके ताबड़तोड़ छक्के खारकर प्रीमियर लीग में मैं देखना चाहता था पहली इनिंग में, क्योंकि पहला मैच मैंने इसीलिए लिया ताकि बंटी जोशी एक आक्रामक विस्फोटक पारी खेले और उसका विवरण मेरे जुबानी हो, लेकिन निराश किया। लेकिन उसके बाद भी जो बल्लेबाज हैं सलमान शेख जिन्होंने ये छक्का दागा है तारीफ काबिल, 7 के निजी योगदान पर खेल रहे हैं। कांचन पालकर का स्कोर कार्ड मैं देख रहा हूं, आसमान में जिस तरह इंद्रधनुष निकलता है जब सुनहरा दृश्य नजर आता है उसी तरह कई कलम की रंगीन स्याहियों से ये स्कोर कार्ड को खूबसूरत बनाते हुए कांचन पालकर, लाल नीली हरी।
हेलो। तो सर्वेश, चौतीस हेलो। हेलो, तो 34 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ड्रिंक्स लेके 12th मैन को जाना है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है संदीप स्पोर्ट 16-16 आरसीसी टेट की, जिसके फ्रेंचाइजी है गणेश जोशी और रणजीत घरत। चलिए ड्रिंक स्टॉली जब तक मैदान पर है, हम सुनेंगे डीजे मास्टर को। हेलो, हेलो, तो अशरफ जी पटेल अगर यहां पर आए हुए तो मैं उनसे भी गुजारिश करना चाहूंगा कि आप इस मंच पे तशरीफ लाए। तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे। मैच काफी रोमांचक स्थिति में पहुंच चुका है, क्योंकि पहले दो ओवर में उतने ज्यादा रन नहीं थे, लेकिन उसके बाद पहले ओवर में रन नहीं थे शहजाद शेख के, लेकिन उसके बाद तीन रन आने के बाद 14 आए और 17 आए, कुल मिला के 31 आए। और तीन ओवर के खेल की समाप्ति के बाद 34 पे खेल रही है संदीप स्पोर्ट्स 16-16 आरसीसी बेट। गणेश जोशी और रंजीत घरत की ये सेना, लेकिन सामने भी अगर हम फ्रेंचाइजी देखें, सचिन जी राजपूत द्रव्य इंडस्ट्रीज फाइटर, उनकी सेना लड़ रही है। हाँ, इस टीम के मैनेजर है संदीप वास्कर द्रव्य के, द्रव्य इंडस्ट्रियल फाइटर। खारगर के लिए ये खुशखबरी है कि ये मैदान खेल के लिए आरक्षित हुआ है। एक मैदान चाहिए पूरे शहर को, एक मैदान चाहिए शहर के आसपास जितने भी गांव हैं, उन गांव के लिए ये मैदान उन खिलाड़ियों के लिए आगे जाने की प्रेरणा बनेगा। प्रवीण सिंह पाटिल का एक बड़ा काम हम देख रहे हैं खारगर में इस उनके कॉरपोरेटर के करियर में, एक बड़ा काम हम देख रहे हैं पार्षद के करियर में। लेकिन फिलहाल टोटल आ चुका है 34 पे रुका हुआ, क्योंकि ये गेंद डॉट डाली गेंदबाज शुभम ठाकुर ने। टीम के कप्तान है ये, क्रॉस लाइन खेलने की कोशिश।
यह आई डॉट गेंद, लगातार दूसरी डॉट गेंद। कप्तान को पता है कि मुझे क्या करना है। कप्तान हमेशा ये जानते हैं जिम्मेदारी भरा खेल होना जरूरी है, क्योंकि कपिल देव निखंज ने भी ड्रेसिंग रूम में यह कहा था। कई लोग ये जरूर कहेंगे कि हमसे बेहतर उन्होंने गेंदबाजी की, कई लोग ये जरूर कहेंगे कि हमसे बेहतर उन्होंने बल्लेबाजी की, लेकिन लोगों को हमें ये नहीं कहने देना कि उनसे बेहतर हमने कोशिश नहीं की। ये विकेट मिलता हुआ यहां पे, और इस विकेट के कारण आउट होने वाले खिलाड़ी सलमान शेख दबंग बनना चाहते थे, लेकिन सीधा बैक टू द पवेलियन डीजे। निश्चित तौर पर प्रवीण जी पाटिल, इनका नाम छोटे बच्चे से लेके बड़ा बुजुर्ग की याद रखेगा, फेमस होगा ये नाम, क्योंकि इस ग्राउंड के ऊपर जब शाम के वक्त चक्कर लगाएंगे बड़े बुजुर्ग, और बच्चा जब यहाँ पर खेलेगा, दौड़ेगा, खेलते खेलते बड़ा होगा, तो उनके जहन में भी ये नाम रहेगा। लेकिन कपिल पारवे ऑन फायर, रंजन पाड़ा का ये बंदा, इनकी एक इनिंग मैंने देखी थी, आज तक नहीं भूला मैं। अचानक मोहपाड़ा की, रायगढ़ की सुप्रीमो में हल्की गेंदों को इन्होंने आर पार स्टेडियम पार भेजा था, वही कपिल पारवे अपने पुराने अंदाज में। दो ओवर नंबर चल रहा है, ये चार लगातार, दो छक्के, हाँ एक ही छक्का लगाया था, लगातार दूसरा छक्का लगाने का मौका था कपिल पारवे के पास। आखिरी ओवर्स जो है स्लॉग ओवर, उनके लिए इनको रखा था कप्तान बंटी जोशी ने। शिवम ठाकुर कप्तान है, अच्छी गेंदबाजी हुई, अब तक 8 ही रन दिए जा चुके हैं। और ये गेंद हवा में, कैच होने की संभावना, ये छूटा कैच, लेकिन खैरगर प्रीमियर लीग जिन्होंने ऑर्गेनाइज की है, खूबसूरत ऑर्गेनाइज की है, उनकी इन ऑर्गेनाइजेशन पर जो पकड़ है वो काबिले तारीफ है, प्रवीण जी पाटिल और रामजी भाई पटेल साहब की। देखिए पकड़ होना जरूरी है, टीम का टोटल 43 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। चलिए शुभम, ज्यादा अंपायर से भी मैं गुजारिश करना चाहूंगा, टीम मीटिंग करने का मौका नहीं देना चाहिए। 90 ओवर का खेल हम देखते हैं टेस्ट क्रिकेट में, 9:30 बजे मैच की पहली गेंद गिरती है, पहले दिन की या फिर आखिरी दिनों, 5 दिनों में पहली गेंद 9:30 बजे, 4:30 बजे मैच की आखिरी गेंद गिरती है और ओवर्स पूरे होते हैं 90, तो 5 ओवर 25 मिनट में पूरे होने ही चाहिए, और उसमें भी आपको टी ब्रेक मिलता है 20 मिनट का और 40 मिनट का लंच ब्रेक, यानी कि 1 घंटा, और दिन में 90 ओवर, तो 25 मिनट में 5 ओवर क्यों नहीं पूरे हो सकते। अगर हमको क्रिकेट ग्लोबल हुआ जरूर है, यूट्यूब के माध्यम से, पीटीसी लाइव के माध्यम से ये खारगर प्रीमियर लीग दिखाई जा रही है घर बैठे लोगों के लिए, लेकिन ये सोचिए तो टोटल आ चुका है 43। कपिल पारवे आखिरी 6 गेंदे, हर्षद भगत करेंगे गेंदबाजी, द्रव्य इंडस्ट्रियल फाइटर की तरफ से। हेलो, याच दरम्यान महेश धनवते साहेबांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती। पहली गेंद अपील की गई, लेकिन ये डॉट गेंद आई। देखिए डॉट गेंदों की परसेंटेज बहुत ज्यादा खेली है इस इनिंग में। इस ग्राउंड की भौगोलिक स्थिति को देखते हुए कांचन पालकर सर, 60 65 70 का होना स्कोर कार्ड के ऊपर जरूरी है, 12 13 की औसत
पहले बल्लेबाजी करते हुए आपको बनानी होगी अपोजिशंस के ऊपर। अगर आपको दबाव बढ़ाना है तो, और ये देखिए खड़े खड़े गेंदबाज को चखाया मजा, मिड विकेट बाउंड्री के बाहर पुल के जरिए लगाया गया, कपिल पारवे ब्रांडेड छे। और छह के साथ टोटल बढ़ता हुआ 49, 50 को एक कम। काफी खूबसूरत ये प्रतियोगिता ऑर्गेनाइज की जा चुकी है खारघर प्रीमियर लीग, पार्षद पनवेल महानगर पालिका प्रवीण शेठ पाटिल और पार्षद रामजी भाई मेरा। तो प्रवीण जी देखिए यहाँ पर जो कटआउट लगा हुआ है सामने ही वाइडिश लोंगान के करीब हमारे गुरु तोडेकर और उमेश पाटिल इनका कटआउट है, उसको हिट करता है कपिल पारवे तो 1000 का इनाम दिया जाएगा। कपिल पारवे हिट नहीं, हिटिंग की वो गर्म मशीन है जिसके तपीश में अब गेंदबाज आ चुके हैं। हेलो, और गुरु तोड़ेकर और उमेश पाटिल इनकी तरफ से कॉमेडी डिपार्टमेंट के लिए 500 रुपए का इनाम भी यहाँ पर उन्होंने दिया गया है। धन्यवाद, थैंक यू सो मच। शुक्रिया सर, आपने हमारे कला की कदर की है सभी लोगों की। जरूर मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 2 छक्के अब तक दाग चुके हैं कपिल पारवे, लेकिन ये जड़ में डाली, खोद के निकाला, 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, और ये दूसरा रन मिलता हुआ कपिल पारवे ने अब तक 4 गेंदों में बनाए 14 रन 43 थे 4 ओवर की समाप्ति के बाद, लेकिन अब रन बने हैं 14 के आने की वजह से 57। 7 गेंदों में 23 रनों की एक शानदार पारी, क्यों मुझे मिडिल ऑर्डर में लिया जा चुका है अपनी टीम द्वारा, इसको दर्शाने वाली संदीप स्पोर्ट्स 16-16 आरसीसी पेट के कप्तान ने जो जिम्मेदारी सौंपी थी आक्रामक खेल दिखाने का, उस जिम्मेदारी को पूरा करते हुए 8 गेंदों में 30 रनों की एक शानदार इनिंग खेल मैदान से बाहर हो चुके हैं। आसान सा कैच देकर लॉन्ग ऑफ क्षेत्र पर कपिल पारवे। राम चौधरी साहेबांचा इथे सन्मान, नितीन भगत यांच्या शुभास्ते।
व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी यांचा सन्मान इथे केला जातोय। गीता मैडम इनका भी सम्मान यहाँ पर हो रहा है। यस समचे दत्तात्रेय खडकर महेश धनमते साहेबांचा इथे सन्मान केला जातोय। नितीन भगत त्यांच्या शुभास्ते पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय रामजीभाई बेरा आणि प्रवीण शेठ पाटील साहेबांच्या शुभास्ते धनवते साहेबांचा इथे सन्मान केला जातोय। थैंक यू। तर पुढचा सन्मान आपण इथे करतोय पीएस मात्रे साहेब या बघा इथे सन्मान होतोय व्यासपीठावरती आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित सन्मान केला जातोय स्पर्धेच्या माध्यमातून। याच दरम्यान पी एस मात्रे साहेबांचा इथे सन्मान, याच दरम्यान आमचे दीपक शिंदे साहेबांचा देखील सन्मान केला जातोय। सर्वांना विनंती असेल की आपण यस प्रोफेसर संदीप रेड्डी साहेबांचा इथे सन्मान होतोय या व्यासपीठावरती। त्याचबरोबर आमचे साखरे साहेबांचा इथे सन्मान केला जातोय। यस तर आमचे हौलाराम भुईर मामा यांचा इथे सन्मान होतोय। आमचे महेश भुईर यांचे पिताश्री रामजीभाई बेरा आणि प्रवीण शेठ पाटील यांच्या शुभास्ते हा सन्मान इथे पाहतोय आपण। तसेच कमलाकर ठाकूर संजीव घरत यांना देखील विनंती असेल की आपण आपला देखील सन्मान इथे केला जाईल। थैंक यू संजू भरत।
आमचे संजय घरत एक नावलौकिक पैकर्स आहेत, त्याचबरोबर आमचे सुर्वे साहेब, यस सुर्वे साहेबांचं देखील इथे सन्मान होतोय। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर प्रवीण शेट पाटील आमचे भाई बेरा यांच्या अथक प्रयत्नाने ही स्पर्धा आपण पाहतोय। राई खारघर प्रीमियर लीग सुंदर असं पर्व आहे। ओके, तर नक्कीच आपण त्यांना टॉस साठी घेणार आहोत। खोत साहेब म्हटलं तर खारघरचे एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, तर धन्यवाद उत्पल खोत, तर त्यांचा इथे सन्मान केला गेलाय। तर टॉस साठी यायचंय बघा पुढची लढत, ज्या दोन टीम आहेत हॅट्रिक स्पोर्ट्स सोहेल असे किती आहेत, तर अगेन्स्ट कॅप्टन रणजित चौधरी साहेबांचं देखील इथे सन्मान होतोय या व्यासपीठावरती। आमचे नाईक साहेब नाईक मामा या विशाल नाईक यांचे पिताश्री आमचे आदरणीय लक्ष्मण नाईक यांचं इथे आगमन झालंय। तसेच आमचे आदरणीय धर्मराज मामांचं देखील इथे आगमन झालंय या आपण व्यासपीठ होते। तसेच कृष पाटील संदीप जाधव प्रवेश आपण टॉस करतो इथे, यस खारघर डॉमिनेटर्स अगेन्स्ट आपण हॅट्रिक स्पोर्ट्स सोहेल शेख आणि संदीप जाधव, यस सर रामजीभाई बेरा आमचे नगरसेवक यांना देखील विनंती करेन की आपण हॅलो 9 धावा झाल्यात 9 उत्पल यस उत्पल जी खोत आणि आमचे रामजीभाई बेरा तसेच गीता मॅडम इट इज अ टेल कॉल सोहेल सेक्स यस हॅट्रिक स्पोर्ट टीम विन द टॉस टू डिसाइड द फील्ड फर्स्ट खारघर प्रीमियर लीग।
काय सांगशील एकंदरीत? एक उत्सुकतेने आम्ही वाट बघत होतो खारघर प्रीमियर लीग कधी येत आहे कधी येत आहे, आणि नवीन ग्राउंड नवीन नवीन संकल्पना प्रवीण दादा जेवढा या केला तेवढा कमी आहे. आपले खारघरचे प्लेयरांना खूप आणि खूप जास्त सपोर्ट करतात आणि पुढे न्यायचा प्रयत्न करतात. काय एकंदरीत गेल्या वर्षी खूप सुंदर परफॉर्मन्स तू देखील दाखवला, टीमने दाखवला, तर यावर्षी काय प्रेक्षकांना अपेक्षा असतील? हो नक्कीच, गेल्या वर्षी चॅम्पियन झालो होतो पण यावर्षी अजून माझ्या खांद्यावर जबाबदारी आहे, कॅप्टन बनवलं आहे, तर ते प्रमाणे गेम पण करणं आहे, परफॉर्मन्स पण दाखवणं आहे. यस, ऑल द बेस्ट. गेल्या वर्षीचे चॅम्पियन सोहेल यावर्षी मात्र पहिला सामना येथे खेळतात. संदीप जाधव, संदीप प्रथम फलंदाजी करायची, तर काय टार्गेट माइंडसेट केलंय? आम्ही 60 प्लस करू. KPL खारघर प्रीमियर लीग, प्रवीण शेठ पाटील अँड रामजी भाई बेरा जे आपले नगरसेवक आहेत, एकंदरीत काय सांगशील खारघर प्रीमियर लीग बद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे. ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस इथे जिंकलाय, हॅट्रिक स्पोर्ट सोहेल शेख डिसाइड टू फील्ड अँड डॉमिनेटर खारघर टीमला मात्र फलंदाजी करायची. यस, धन्यवाद, थँक्यू सो मच. ओनली पाटील साहेब, चलो मिळते. हॅलो हॅलो चेक. तर तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. खारघर प्रीमियर लीग ही भव्य दिव्य स्पर्धा, सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीनं आपण हा उद्घाटन सोहळा समारंभ पाहिला आणि आता थेट वळतोय मॅच कडे. हा फटका. यस सागर, तुला मी थांबवतो थोडा वेळ. उत्पलजी, उत्पलजी खोत आमच्या समेत आहेत. यस उत्पलजी खोत आमच्या समेत आहेत, जे खऱ्या अर्थाने ॲनिमल्स वरती आपल्याला प्रेम करायला हवंय आणि करायलाच पाहिजे, आणि ते खऱ्या अर्थाने प्राणी मित्र आहेत. तर खूप चांगलं कार्य आहे त्यांचं या खारघर नगरीमध्ये. सेक्टर 20 चे रहिवासी आहेत आणि प्रवीण शेठ पाटील यांचे तब्बल 15 वर्षाचे त्यांचे संबंध आहेत, मित्रता. तर उत्पलजी खोत साहेब, तुम्ही आला त्या खारघर प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी. सुंदर असं पर्व आहे, प्रवीण शेठ पाटील रामजीभाई बेरा यांच्या माध्यमातून आपण पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्ष त्यांनी मैदान देखील इथे या खेळाडूंसाठी सोडवलेलं आहे. तर काय सांगाल एकंदरीत या खारघर प्रीमियर लीग बद्दल प्रवीण शेठ पाटील आणि रामजीभाई बेरा यांच्याबद्दल? स्वर्गीय काळूराम महादू पाटील यांच्या स्मरणार्थ जी खारघर प्रीमियर लीग 2023 याचं आयोजन श्री प्रवीण पाटील आणि श्री रामजी बेरा यांनी जे केलेलं आहे, आणि याच वेळेला हे मैदान सोडून खेळाडूंना देण्याचं जे कार्य म्हणतात ना साधून आलेलं आहे एकाच वेळेला, हा एक छान योग जुळून आलेला आहे. आणि जे डम्पिंग ग्राउंड म्हणून समजलं जात होतं त्याच्यासाठी अनेक महिने लढा देऊन प्रवीण पाटील यांनी हे ग्राउंड सोडून घेतलेलं आहे सगळ्या नागरिकांसाठी, त्यामुळे ह्याचा निश्चित फायदा सगळ्या तरुण आणि मध्यमवयीन लोकांना आणि वयस्क लोकांना सुद्धा होईल, कारण याच्यामध्ये आपण वॉकिंग करू शकतो, जॉगिंग करू शकतो, खऱ्या अर्थी आपण फिट राहू शकतो. त्यासाठी या मैदानाचा खूप उपयोग होणार आहे येत्या काळात. आणि खारघरचे हे जे दोन लाडके नगरसेवक आहेत प्रवीण पाटील आणि रामजी बेरा, ही जोडी एकदम मस्त आहे, भरपूर काम करतात, भरपूर लोककल्याणाचं काम करतात, आणि आम्हाला गर्व आहे की आम्हाला असे नगरसेवक मिळाले. थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद आणि आभार तुमचे आपण आलात. आणि प्रवीण शेठ पाटील आणि रामजीभाई बेरा आणि या स्पर्धेबद्दल खूप सुंदर वक्तव्य आपण केलं, तर नक्कीच सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करून वळूया आपण कॉमेंटी बॉक्समध्ये, जिथे आवाज ऐकूया सागरजी मांडवकर यांचा. धन्यवाद संदीप पाटील सर. तर खेळाडूंच्या माहितीसाठी एकूण धावा येते 23 आणि टार्गेटचा विचार केला तर
62 करायचे म्हणजे येणारे चेंडू असतील 18 आणि 39 धावेची गरज. 23 धावा झाल्यात. आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिली लढत. येणारे चेंडू असेल 18 आणि 39. दोन षटक संपली. आज स्पर्धेतील पहिला दिवस. विवेक म्हात्रे आणि शुभम ठाकूर, संदीप स्पोर्ट्स 1616 आरसीसी पेठ संघ. आपण पाहतोय गोलंदाजी करताना. लेफ्ट मोर द विकेट न हा चेंडू ड्राइव्ह होतो ऑन साइड ला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथून जर सामना फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकायचा असेल, द्राव्य इंडस्ट्रियल फायटर हा संघ इथे त्यांना टप्पा ओलांडायचं, मात्र लक्ष थोडं डिफिकल्ट होत चाललंय. 17 मध्ये आणि आता 37 करायचे आहेत, 38 करायचे आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण सामना पाहतो. आजच्या दिवसातील पहिला सामना आहे. बंटी जोशीनं पहिलं षटक हाताळलं. बंटीनं 9 दिला आणि सर्वेश ठाकूरच्या दुसऱ्या षटकामध्ये 14 पाहिल्या. टार्गेट थोडंसं मोठं आहे, मात्र संघर्ष करताना शुभम ठाकूर आणि त्याला साथ देताना विवेक म्हात्रे. स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी सज्ज विवेक म्हात्रे. वेगवान चंडू टप्पा पडल्यानंतर इथं डॉट. पूर्वार्ध आपण पाहिलं. पूर्वार्धामध्ये जेव्हा बॅटिंग केली संदीप स्पोर्ट्स 1616 आरसीसी पेठ, अगदी बंटी जोशी सपशेल अपयशी ठरल्यानंतर संघाला सावरलं सर्वेशनं. त्यानंतर डाव सावरला फलंदाज आपण पाहतोय चौथ्या क्रमांकाचा होता सलमाननं. आक्रमण करावं लागेल. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात. आता दुसऱ्या उत्तरार्धामध्ये खेळणारा संघ आपण जरूर पाहिलं. द्राव्य या संघाला इथे तुम्हाला आक्रमण तर करावं लागणार आहे, कारण टार्गेट खूप मोठे. बंटी जोशीनं 9 दिल्या. आता जीशान शेखचं षटक पाहिलं, आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली आणि 1 सफलता सुद्धा. दुसरा धक्का मिळतो बॅटिंग करणारा द्राव्य इंडस्ट्री ऑफ फायटर संघाला. क्या बात है, धन्यवाद डीजे ऑपरेटर. जमीन बचाव आंदोलनाचे सर सेनापती पनवेल जासई गावातील आम्ही पाहतो आगरी समाजाचे पहिले वकील. आणि आज स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या आठवणींना उजाळा देणारे गीत होतं. येस तर आमचे लक्ष्मण मामा नाईक यांचं देखील इथे सन्मान केलं जाईल या व्यासपीठावरती. विशाल नाईक यांचे पिताश्री. तर मामा या, आपलं देखील सन्मान इथे करतोय. तर गोलंदाज जिशान थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. सामना थोडा डिफिकल्ट झालाय. बॅकफूटला जाऊन आणखीन पुन्हा एकदा ती चूक होणार का, सेट होणं गरजेचं आहे. मात्र जिशाननं चांगला प्रयत्न केलाय इथे विकेट मिळवणं. आता आपण जरूर पाहतोय संदीप स्पोर्ट्स 1616 आरसीसी पेठ संघ. टार्गेट 62 धावांचं आणि सामन्यातील दुसरा अंक पाहतोय. चांगली भागीदारी बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण बाद झाला राजू, त्यानंतर विवेक म्हात्रे, राहुल आलाय. डावाची सुरुवात 2 धावेने केली. जिशान शेखचे षटक मी म्हणेन संघासाठी चांगलं योगदान दिलं. सुरुवातीच्या 3 चेंडूवर फारसं फलंदाजांना संधी दिल्या नाही, मात्र आता या 2 धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावा दहा फलकावर 62 करायचे आहेत. आक्रमण करावं लागेल. आजच्या दिवसातील पहिला सामना आहे. खारघर प्रीमियर लीग भव्य दिव्य स्पर्धा. पाहुण्यांची उपस्थिती आपण मोठ्या संख्येनं पाहिली आणि आज संपूर्ण खारघरच्या कानाकोपऱ्यामधून क्रिकेट रसिक या स्पर्धेचा आनंद घेताना. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू जिशान शेखला आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहिले. नेहमी गोलंदाजी छाप सोडणं आणि भल्या भल्या कठीण परिस्थितीमध्ये त्याने सामने जिंकून दिलेत. आणि आता खारघर प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा ती दहशत
आपल्या गोलंदाजी ताकद जीशान शेख आतापर्यंत 5 चेंडू 3 धावा 2 डॉट 1 विकेट संघाची धावसंख्या बॅटिंग करणारा संघ पोहोचला 26 सुरेख नाइस बॉलिंग 5 षटक स्पर्धेचा नियम सुद्धा आहे 5 षटक 5 गोलंदाज पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर टार्गेट 62 च आहे पाणी घेऊन जायचं जरूर माहिती आमच्यापर्यंत पोहोचले 5 षटक आहेत आणि जरूर आम्ही इथे पाहणार आहोत 4 गोलंदाज सुद्धा तुम्हाला यूज करता येतील स्पर्धेचा नियम 3 षटक संपलीत 62 करायचे आहेत आणि संघाची धावसंख्या 26 आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे इथून सामना जिंकायचा असेल तर द्राव्य इंडस्ट्रील फायटर या संघाला 2-0 करावे लागतील आता सामना कसा होणार यावर सर्वांची नजर आहेत मात्र आपण ऐकूया डीजे श्री साऊंड सिस्टम जाताडेचे आमचे डीजे प्रशांत आणि डीजे अक्षय यांच्याकडे वळूया तर डीजे प्रशांत आणि डीजे अक्षय यांचा आम्ही धन्यवाद देतो स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम खूप सुंदर त्यांच्या मार्फत खारघर प्रीमियर लीग प्रवीणजी पाटील आणि रामजीभाई बैरा यांच्या मार्गदर्शनानं स्पॉन्सर केलेली स्पर्धा आहे जरूर आपण इथे पाहूया आता चेंडू आणि धावांचं अंतर टार्गेट 62 आहे आणि आता 12 चेंडू आणि 36 धावेची गरज चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळतो क्रिकेटचा प्रेक्षक वर्ग आता या लढतीचा आनंद घेतो आणि नेक्स्ट मॅच आम्ही दोन्ही संघांना विनंती करतो आपण रेडी व्हा पुढच्या सामन्यासाठी आपल्याला लगेचच मैदानावर उतरायचं 12 चेंडू आणि 36 धावा गोलंदाज आलाय सलमान शेख पहिला चेंडू खोलवरचा मोठा फटका खेळण्याची तयारी कोणतीच नव्हती मात्र तिथे क्षेत्ररक्षक सज्ज 2 धावेसाठी प्रयत्न आणि इथे विकेट गमावतोय विकेट फेकली जाईल आणखीन एक धक्का करायचे 62 आणि आता संघ थोडासा अडचणीमध्ये द्राव्य इंडस्ट्रियल फायटर आणि आता येणारे चेंडू असेल 11 आणि 35 करायचे आहेत 11 चेंडू आणि 35 स्पर्धेचा आनंद घेत असताना तमाम पाहुणे मंडळी नक्की व्यासपीठावर आपण पाहतोय खारघर प्रीमियर लीगची जी ट्रॉफीज आहेत जी सर्वांची लक्ष वेधून घेते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या नावानंच होणार हा संपूर्ण जन आक्रोश मात्र हा फटका आक्रमण होणं संघासाठी खूप महत्वाचं आहे स्ट्रेट हिट आणि हा षटकार सलमानला दिलं चोख प्रतिउत्तर या 6 धावेनं
स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक प्रवीणजी पाटील, राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो समाज सेवेचा पिंड जोपासणाऱ्या अगदी समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या उक्तीचा आणि सातत्याने युवा वर्गासाठी आज संपूर्ण झपाट्याने विकसित होणारा हा खारघर शहर आहे आणि या विकासामध्ये आज त्यांचं महान कार्य आम्ही सातत्याने पाहिले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे सेफ असेल का? क्षेत्ररक्षण करताना स्वतः गोलंदाज, ही विकेट खूप महत्वाची होती कारण शुभम ठाकूर एक आक्रमक फलंदाज आहे. मुरबी संघासाठी खेळताना त्यांना सातत्याने पाहिले मात्र आपल्या मार्गातील अडथळा दूर केला गोलंदाज संदीप स्पोर्ट्स 1616 आरसीसी पेठ संघाचा गोलंदाज सलमान शेखनं. आता सफलता त्याला मिळाले 62 करायचेत आणि संघाची धावसंख्या त्या फलकावर एकूण धावा 33. आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 9 चेंडू आणि 29 धावेची गरज. 9 चेंडू आणि 29. नेक्स्ट मॅच होणार आहे. आपण पाहतोय दोन संघामध्ये दोन्ही संघ इथे रेडी झालेत. हॅट्रिक स्पोर्ट्स आणि खारघर डॉमिनेटर्स पुढचा होणारा सामना. खारघर प्रीमियर लीगची ही स्पर्धा आपण पाहतोय. आता चेंडू आणि धावांचं अंतर. तर येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 39. चार गडी बाद झालेत. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. धाव घेण्याची तयारी. इथे संपर्क होत नाही. सामना मात्र कठीण होत चाललाय. फलंदाजी करणारा द्राव्या इंडस्ट्रियल फायटर हा संघ अविनाश वास्कर फलंदाज आपण पाहतोय आणि त्याला साथ देणारा शेबा शेख. सलमान शेखनं चांगलं कमबॅक करून दिलं मात्र आता चेंडू आणि धावांचं अंतर कठीण होत चाललंय. येणारे चेंडू असतील 8 आणि आता 27 धावेची गरज. 8 चेंडू 27. केपीएल धमाका आपण जरूर पाहतोय. खारघर प्रीमियर लीग. नेक्स्ट बॉल सलमान शेख. आक्रमणाचा प्रयत्न. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका हवाय मात्र आता सिंगल डबल थोड्या डिफिकल्टीज येतील मात्र इथे तुम्हाला आक्रमण करावं लागेल. प्रयत्न जरूर होईल. आता धावा करायचे 62. सामन्यातील दुसरा अंक गोलंदाज सलमान शेख. चांगली गोलंदाजी तो हाताळतो. एक षटकाराचा अपवास सोडला. तर नक्कीच संदीप स्पोर्ट्स 1616 आरसीसी पेठ संघाचे पुरस्कर्ते ओनर्स गणेशजी जोशी साहेब यांचं इथे सुद्धा आगमन झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका घेण्याची तयारी. स्वतः गोलंदाज सलमान जातोय झेल पकडण्यासाठी मात्र हा झेल सोडलाय. दोन धावेसाठी प्रयत्न जरूर होणार. इथे शेबा शेख आणि त्याला साथ देणार अविनाश. 62 करायचेत आणि आता शेवटचं षटक असणार आहे. एकूण धावा धावफलकावरती गुणसंख्या 38. आता शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावेची गरज. यस डीजे. थँक्यू व्हेरी मच. आता शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावेची गरज. गोलंदाज झाले पुन्हा एकदा जीशान शेख. अनेक व्यावसायिक संघामध्ये खेळताना त्यांना आपण सातत्याने पाहिले
मात्र आज खारघर प्रीमियर लीग या भव्य दिव्य स्पर्धे मध्ये पुन्हा एकदा चांप सोडतोय. त्यांनी मागच्या षटकामध्ये तीन दिल्या. पहिला चंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज. जरूर आपण इथे पाहूया आणखीन एक सक्सेस मिळेल. आता सामना डिफिकल्ट होत जाणार कारण 62 करायचे. आपण पाहतो गोलंदाजी करणारा संदीप स्पोर्ट्स नक्कीच 1616 आरसीसी पेठ संघ जो गणेशजी जोशी साहेबांनी स्पॉन्सर केलेला संघ या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केल्या. बंटी जोशीनं 9 दिला. त्यानंतर आपण पाहतोय सर्वेचं षटक महागडं ठरलं. कमबॅक केलं जिशाननं. पुन्हा एकदा सलमान महागडा ठरला. मात्र आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतण्याचा प्रयत्न. 5 चेंडू आणि 24 धावा. तर शेवटचे 5 चेंडू आणि 24 गोलंदाजीच्या मार्गावर जीशान शेख समोर उभा आहे. नवीन फलंदाज झाला आहे. आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचा विनाश आणि आता त्याला साथ देणारा अफताब शेख. 5 चेंडू आणि 24 खारघर प्रीमियर लीग पहिला सामना आणि उत्तरार्धातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पूल करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच इथे शिकार होणार का. दोघांची टक्कर अगदी इनसाइड सर्कल स्लीपच्या क्षेत्रशकाने प्रयत्न जरूर चांगले केला. मात्र सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावेच लागतील या उक्तीनं खेळताना फलंदाज पाहतोय. आता 4 चेंडू आणि 23 धावा. प्रत्येक चेंडूवर एक मोठा फटका हवा आहे. पहिल्या सामन्यामध्ये हा वर्चस्व दाखवेल का फलंदाज. वेगळं करावे लागेल. वेगळ्या धाटणीचे फटके खेळणं आणि आक्रमक होणं आता फलंदाजाला गरजेचं आहे. जिसांचा हा चेंडू लाईन थोडासा भरकटतोय. मात्र स्ट्रायकर यांचा फलंदाज आपण पाहतोय. जरूर पंचांचा इशारा आला हवान तर संघ पुढे सरकेल. तर बीमरसाठी जरूर आम्ही इथे पाहणार आहोत. तर अंपायर बालेराव सरांना विनंती करेन आपण कुठे असाल. जरूर आपण इथे पाहूया. रिव्ह्यू इथे घेतला जाईल. मी तिसऱ्या पंचांना विनंती करेन. यस टार्गेट मात्र मोठं होत चाललंय. 62 करायचे. हाईट फॅक्टर इथे जरूर पाहणार आहोत. जरूर आपण इथे पाहतोय जिशाननं ज्या तिसऱ्या षटकामध्ये 3 दिल्या आणि तो पुन्हा एकदा हे षटक हाताळतोय. अंपायर सिग्नल डिसिजन पेंडिंग आणि फायनली नो बॉल. हा बेनिफिट जरूर मिळणार. मात्र स्ट्रायकर एंडला असलेला फलंदाज जो खेळतोय अविनाश त्याने स्ट्राईक रोटेट केली नाही. त्याला विश्वास आहे आणि तुमचा स्वतःवर असलेला विश्वास हा खेळामध्ये खूप महत्वाचा असतो. आणि आता स्ट्रायकर एंडला अविनाश. 4 चेंडू 22 आक्रमण करतो. हल्ला चढवतोय. हा विश्वास होता अविनाशला आम्ही मोठा फटका खेळणार. तो पक्का निर्धार केला. आणि आता समोर एक जिशान शेख सारखा आपण पाहतो गुणवान गोलंदाज त्याला दिलेली चपराक. आता 3 चेंडू आणि 16 धावेची गरज. हॅलो. तर बघा खारघरचे आमचे ग्रामस्थ मंडळ जर कोणी ते आला असेल तर या आपण व्यासपीठावरती प्रवीण शेठ पाटील यांच्या माध्यमातून सर्वांना निमंत्रण आहे. नक्कीच खारघर प्रीमियर लीग आपण इथे पाहतो. एक सुंदर मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. तर अविनाश वासकरला आपण येथे जरूर पाहतोय. पेठ गावचा हा खेळाडू आहे. मात्र आता सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 3 चेंडू 16 दबाव दडपण वाढत चालल्या. मात्र जिशान शेखला क्रिकेटचं खूप काही माहिती आहे. परिस्थिती 2 हात कसे करायचं, समोर फलंदाजानं उभं ठेवायचं कसं, या सर्व बारीक सारीक गोष्टी या गोलंदाजाला माहिती आहेत. तो जिशान शेख या डॉट चेंडूनं सामन्यामध्ये कमबॅक जरूर केला. गोलंदाजी करणारा संदीप स्पोर्ट्स 1616 आरसीसी पेठ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वन्स अगेन सलग 2 चेंडू डॉट. जिथे इक्वेशन होतं 6-24 एक मोठ्या फटक्यानं जरूर नवी ऊर्जा निर्माण केली फलंदाजी करणाऱ्या द्राव्य इंडस्ट्री या संघाला. मात्र त्यानंतर जिशाननं पुन्हा एकदा आपली गुणवत्ता दाखवल्या.
एक चेंडू 16 धावा विजयाच्या उंबरठ्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आता खारघर प्रीमियर लीग पहिला सामना आपण जरूर पाहतोय. गणेश जोशी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संदीप स्पोर्ट्स 1616 आरसीसी पेड संघानं अखेर सहज विजय खेचून आणला आणि दोन्ही संघाचा आपण आभार मानूया. लीग स्टेजचे सामने आज पहिल्या दिवसामध्ये संपन्न होतील. सर्व खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा. स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक प्रवीणजी पाटील आणि रामजीभाई बेरा यांच्या वतीनं सर्व उपस्थित मान्यवर आपण पाहतोय जरूर. तर पहिला सामना इथे संपन्न झालाय. नेक्स्ट मॅच जरूर होणार आहे. जिशांच्या बहारदार गोलंदाजच्या जोरावर या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवला ते संदीप स्पोर्ट्स जरूर आपण इथे पाहतोय. आरसीसी पेठ संघानं आज आम्ही पाहतोय बंटी जिशान सारखे गुणवान क्रिकेटर या संघामध्ये. तर मॅन ऑफ द मॅच जरूर आपण पाहूया. 62 करायच्या होत्या. खूप चांगलं योगदान दिलं आणि अगदी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपनं संघाला सावरला. तो फलंदाज या सामन्यातील हिरो कपिल पारवे 8 चेंडूमध्ये 23 आणि ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर संदीप पाटील सर जॉईंट जरूर झालेत. मॅन ऑफ द मॅच कपिल ठरलाय. चांगला खेळ त्याने इथे जरूर केला आणि पहिला सामना जिंकला तो संदीप स्पोर्ट्स 1616 आरसीसी पेठ संघानं. चला नेक्स्ट मॅच बॅटिंग टीम.